नमस्कार विद्यार्थी मित्रो गणितातील गमती जमती या अंतर्गत मी तुमच्यासमोर एक पाडा सादर करणार आहे एकोणीसचा पाडा कसा तयार करायचा विना आकडेमोळ करताना विना गुणाकार करताना कशाचाही तर पाहूया आपण एकोणीसचा पाढा एकोणीसचा पाडा कसा तयार करायचा एकोणीसशे एकोणीस लिहित न्यायचे विद्यार्थी मित्रो दहा एकोणीसशे एकोणीस लिहिले वन टू थ्री लिहिलं दहापर्यंत याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं आहे ठीक आहे आता काय करायचं आहे पहा मी काय करतो एक लिहायचा आहे याच्यामध्ये दोन मिळवायचे आहे तीन लिहिला मी तीनात दोन मिळवले पाच मिळवले तीनात दोन मिळवले पाच आले पाचात पाच दोन मिळवले सात आले सातमध्ये नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पहा विद्यार्थी मित्र विषम संख्या घेतल्या मी एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस तुम्हाला विषयमन समयी समजत नाही तर काय करायचं एकनं सुरुवात करायची एक आणि त्याच्यात दोन टाक्याची एकमध्ये दोन टाक्याचे तीन आले तीनमध्ये दोन टाक्याचे पाच आले पाचमध्ये दोन टाक्याचे सात आले सातमध्ये दोन टाक्याचे नऊ आले नऊमध्ये दोन टाक्याचे अकरा आले अकरामध्ये दोन टाक्याचे तेरा आले तेरामध्ये दोन टाक्याचे पंधरा आले पंधरामध्ये दोन टाक्याचे सतरा आले आणि सतरामध्ये दोन टाक्याचे एकोणीस आले एकोणीसमध्ये दोन टाकता येतात पण आपले घरं संपले थांबून जायचं कारण तुम्हाला एकोणीस द्यायच पाहिजे ठीक आहे आता काय करायचं विद्यार्थी मित्र तुम्ही घेतलेला आहे हा आता इकडे पाहायचं हा झिरोनं सुरुवात करायची आहे तुम्हाला झिरो घ्यायचा आहे झिरो झिरो त्याच्यानंतर काय असते मग झिरोच्या नंतर वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट आणि नाईन पहा साधी एको दोन तीन लिहिली आपण पण सुरुवात या झिरोनं केली होती झिरो पहावर तुमचा पाळा तयार झाला की नाही एका दोन तीन सेकंदामध्ये न पाठ करता कारण मी सुद्धा एकोणीसचा पाळा पाठ केलेला नाही मी टेक्निकच्या सहाय्यानं लक्षात आपल्या वापरू वापरूच आपल्या लक्षात आहे एकोणीस लक्षा तरी सत्तावन लगेच आपल्या तोंडात येते पण विद्यार्थी मित्रो काय काय पाठ करसान तुम्ही पाठ करायचं नाही अशा चा छोटे छोटे टेक्निक शोधून काढायच्या आणि आपल्या डोक्यामध्ये त्याचं फिट लक्षात घ्यायचं काय गेलं मी काहीच नाही एकोणीसशे एकोणीस लिहिले आता एकोणीस तर लहान लेकरले लिहिता येतात आणि त्याच्यापुढे एक दोन तीन उजळणी लिहिले कारण तुम्हाला दहापर्यंत पाहिजे म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर एक घेतला मी अंक एक एक त्याच्यामध्ये दोन दोन मिळवत नेले तर हे एकोणीसपर्यंत आले नंतर खालून सुरुवात केली याच्यापासून झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन बस आता बा एकोणीस एकोणीस आता कोणतंही म्हटलं तर तुम्हाला एकोणीसचा ये पाळा येईल एक दुसरी गंमत सांगतो समजा तुम्हाला विद्यार्थी मित्रो पाचचा पाळा करायचा आहे तयार पाचचा पाढा तयार करायचा आहे आता काय करायचं इकडे बा पा, पाच शून्य पाच शून्य पाच शून्य लिहिण्याचा आहे तुम्हाला पाच झिरो पाच झिरो असं लिहिण्याचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पा विद्यार्थी मित्रां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा लिहिलं पहिला अंक सोडून द्यायचा नंतर काय करायचा वन वन लिहिण्याचा पा एक एकची जोडी घ्यायची दोन दोनची जोडी घ्यायची तीन तीनची जोडी घ्यायची चार चारची जोडी घ्यायची पाचला एकच राहते पाच पाचच्या जोडीला ह्याला पाचचा पाळा तयार वर्ग पाचवीसाठी हा चालते दहावीसाठी एकोणीसचा पाळा चालते विद्यार्थी मित्रो अशा छोटे छोटे ट्रिक्स असतात आणि त्याच्यावरून आपल्या आपलं आकलन चांगलं होते आणि आपलं चांगलं दृढ लक्षात राहते ते पहा आता पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाचचा पाळा तयार झाला काय केलं होतं मी पाच शून्य पाच शून्य पाच शून्य लिहिलं असं दहाखेप लिहिलं कारण पाच दहा पन्नास होतात म्हणून आणि नंतर हा पहिला आकडा सोडून दिला नंतर एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच झाला पाचचा पाळा तयार इथं पण आपण तसंच केलं इथं आपली टिक संपलेली आहे धन्यवाद